हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक इन माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण पाहणार आहोत मेथीची भाजी, आणि ही मेथीची भाजी आपण सुकं किंवा ओलं खोबरं वापरून बनवणार आहोत। तर ही पहा मेथीची भाजी। तसंच जर चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब आणि बेल बटन दाबून ऑल ऑप्शन सेट करा। आज काय बनवणार आहे आपण रेसिपीमध्ये? आज आपण मेथीची भाजी बनवणार आहेत। दोन जुडी मेथीची भाजी, एक मोठा टॅमॅटो, 10-12 हिरवी मिरची, 10-15 लसणीच्या कळ्या, एक किसलेलं खोबरं आहे सुकं किंवा ओलं, आणि 2 मोठे कांदे मिडियम आकार। आता ही मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेते, 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार। तिच्यामध्ये माती असते, घाण असते, धुतल्यानंतर स्वच्छ होऊन जाते। अशी धुवून घ्यायची वर खाली करून। हे बघा किती पाणी घाण निघालं। ही आता स्वच्छ धुतलेली भाजी, त्याच्यामध्ये एवढी माती आहे बघा। तसंच आता आपण यामध्ये फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल टाकणार आहोत। त्यानंतर आपण इथे 2 मोठे चिरलेले, बारीक असे चिरलेले कांदे टाकणार आहोत। ते छान असे परतून घ्यायचे। त्यामध्ये आपण बारीक चिरून लसूण देखील टाकणार आहोत। ते देखील छान असं परतून घ्यायचं। आणि मग आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्यासुद्धा आपण बारीक चिरून टाकणार आहोत। आता आपल्याला हे सगळं नीट असं छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि एक साईडला ही स्वच्छ अशी धुवून घेतलेली मेथीची भाजी आहे, ती देखील आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे। एकदम बारीक बारीक अशी ही चिरून घ्यायची आपल्याला भाजी। तर तुम्ही फीवर ऑफ हंगरमध्ये जर आधीपासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला हे हात नेहमी दिसतच आले आहेत। तर तुम्ही हे पाहू शकता, हे सगळी रेसिपी जी आहे ती माझी नेहमी आई बनवते। अशा प्रकारे आपण मेथीची भाजी चिरून घेणार आहोत। आता आपण यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला किंवा मध्यमसा चिरलेला टोमॅटो टाकू शकता। तो देखील छान नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी टाकणार आहोत। ही हिरवीगार अशी मेथी बघा तशी एकदम उठून दिसत आहे। ही छान अशी नीट मिक्स करून घ्यायची। ती छान अशी नीट मिक्स करून झाली की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं। तुम्ही ही भाजी मुगाची डाळ वापरून देखील बनवू शकता। तसंच ओलं नारळ किंवा ओलं खिसलेलं नारळ, तसंच सुकं खिसलेलं खोबरं हे देखील वापरून बनवू शकता। मला तर जास्त करून सुकं खोबरं टाकून जी बनवलेली जाते ना भाजी मेथीची, ती खूप आवडते। तुम्ही देखील अशी भाजी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सोबतच लाईक करायलाही विसरू नका। तर आपल्याला ही भाजी मध्यम आचेवर किंवा मंद आचेवर 10 मिनटं तरी शिजवून घ्यायची आहे, आणि मग आपली ही भाजी तयार होईल। अशा प्रकारे तुम्ही ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत नक्की सर्व करून पहा। तुम्हाला ही माझ्या आईच्या हातची रेसिपी कशी वाटली हे लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा।